गुड आफ्टरनून. मॅक्सवुमन या पेजवरती हील टू डील या सदरामध्ये मी संगीता शेंबेकर तुमच्यासमोर उपस्थित आहे. आजचा आपला एक विषय होता, खरं म्हणजे गमतीशीर अनुभव मला आणि प्रियदर्शिनीला सध्याच्या लाईव्समधून असे येत आहेत की विषय आपण एकच सुरू करतो आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्तरावरती संपतो किंवा छान वेगळ्या पद्धतीचं एक सुंदर वळण लागू शकतं त्याला. तर आजचा विषय बोलता बोलता वेगवेगळे विषय आपले गेल्या आठवड्याभर झाले, तर प्रियदर्शनीचा आणि माझा असा विषय झाला की आनंद आपला कसा टिकवायचा. आज एक माझी पोस्ट प्रियदर्शनीला आवडली होती माझ्या फेसबुक वॉलवरची की मनाचा वृक्षपणा. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळी समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला आपल्याला वृक्ष माणसं भेटतात किंवा वृक्ष प्रतिसाद मिळतो आपल्या एखाद्या कृतीला आणि आपण थोडेसे नाराज किंवा खट्टू होतो. त्याबद्दलचा विषय चालल्यानंतर प्रियदर्शनी म्हणली आज आपण या विषयावर बोलूया. तर मॅक्सवुमन पेजवरती मी संगीता शेंबेकर हिल टू डील या सदरामध्ये आज मनाच्या वृक्षपणाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहे, परंतु त्याच्यात तुमच्या कॉमेंट्स आम्हाला अपेक्षित आहेत. सो वी नीड ऑल युअर फीडबॅक्स. आणि हे एक साधारणपणे गाणं आहे बघा, आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो ना आपल्या आजूबाजूची त्रस्त माणसं पाहून, सिनेमे जलन आखो मे तूफान सा क्यों है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. रोहिणी चितळे हॅलो म्हणतात. नमस्कार रोहिणी, स्वागत तुमचं. मनाचा वृक्षपणा, आयुष्यामध्ये वृक्षपणाशी कधी कधी संपर्क आलाय सांगा बरं. काही माणसं असतात बघा, ती असे चेहरा बघितल्यानंतरच लक्षात येतं की बापरे काहीतरी भयंकर गडबड गंभीर आहे सगळं. आणि कधी अशी माणसं मोकळ्यापणी दिलखुलास हसत नाहीत. रेवती पातुरकर स्वागत तुझं. बोलू शकतेस पण तू हाय करतेस आणि पुढे संवाद नसतो तुझा. रेवती बोल. म्हणजे एकदम असे त्रिकोणी चेहरे करूनच आपल्याला भेटतात. साधं स्माईल देणंसुद्धा त्यांना आवडत नाही, कारण खरं म्हणजे आपण स्माईल ठेवलं आपल्या चेहऱ्यावरती तर आपली वृत्ती दिवसभर चांगली राहू शकते. म्हणून तरी एक छान हसून खेळून जे काही काम करतोय, जे बिझनेस करतोय, जे म्हणून काही आपण काम प्रोफेशन वाईज करतोय, किंवा हाऊस वाईफ असाल, घरी राहणारे पुरुष असाल, हल्ली त्यांचंही प्रमाण वाढत चाललंय, काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही झालं ते कालमध्ये ठेवून आज आपण नवीन सुरुवात नक्की करू शकतो. पण तरी सुद्धा बघा, आज सकाळी अजून एक मी पोस्ट लिहिली आहे की म्हणजे मला जाणवलं की आपण ज्या विषयामध्ये पारंगत आहोत ना त्या विषयातल्या लोकांना आपण दिलखुलास दाद देतो का लगेच कॉपीराईटचं भांडतो, का लगेच निंदा नालस्ती करतो त्यांची फेसबुकवरती, का लगेच त्यांना असे हिणवण्याच्या पोस्ट टाकतो लगेच, काही बाई हल्ली कळतच नाही, काही बायका असं करतात, काय हल्ली कळत नाही, काही पुरुष असंच करतात. पुरुष वगैरे पुरुष वर्ग सुद्धा खूप अत्यंत निगेटिव्ह पोस्टिंग करताना दिसतो फेसबुकवरती. सो त्याबद्दल आपण मोकळेपणी आज चर्चा करायची आहे, कारण आपलं हे पेज आपलं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे. बरं का, अत्यंत विचित्र जातीवाचक भाषावाचक वाचक आता समाजामध्ये जे काही चाललंय त्याच्यासाठी अत्यंत निषेधार, म्हणजे एखाद्या माणसाच्या वाचून सुद्धा त्याबद्दल अँगर शूट होईल अशा पोस्ट माणसं टाकतात. मला कळत नाही ती का टाकतात. त्यामुळे मनाचा आपला वृक्षपणा तर वाढतोच आणि वर आपण अजून 10 जणांचा 10 वाचकांचा वृक्षपणा वाढवतोय हे लक्षात येत नाही त्यांच्या. सो प्लीज डोंट गो इन टू निगेटिव्ह मार्किंग्स. निदान अशा ठिकाणी जे काही वादावादी चर्चा टिंगल टवाडी मस्करी चालू आहे तिथून निघून काढता पाय तर तुम्ही नक्की घेऊ शकाल. मनाचा वृक्षपणा हा तुम्हाला आजार देतो, म्हणून मनाचा वृक्षपणा करू नका. दुसरी माणसं खूप चांगली आहेत किंवा तुमच्या मनासारखी वागतात आहेत म्हणून ते करा असं हिलिंगच्या माध्यमातलं म्हणणंच नाही आहे. सी वी नीड टू हील टू डील आवर लाईफ. कधी इतक्यामध्ये मला सांगा खळखळून हसलात, म्हणजे अगदी पोट धरधरून आजूबाजूच्या परिस्थितीचं भान सोडून कधी हसलात, कधी एकदम दिलखुलास मनापासून हृदयापासून कोणाला इतक्या दाद दिली की क्या बात है असं म्हणालात आणि त्याचा स्वतःला आनंद घेतला, नाही ना? मग आपण ते करायला सुरुवात करण्याची गरज आहे, कारण त्यांनी आपलं रक्ताभिसरण खूप सुंदर होतं. तसंच कुठल्या एखाद्या प्रसंगाला म्हणजे कुठल्या एखाद्या छान समारंभाला गेल्यानंतर टाळ्या वाजवण्याची एक पद्धत आहे किंवा टाळ्यांनी एक संवाद करण्याची पद्धत आहे. आपण ऑडियन्समध्ये असतो आणि प्रेक्षकांमध्ये असतो आणि समोर रंगमंचावर बरंच काही चाललेलं असतं, तर त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीचा अप्लॉज देतो आपण. तर टाळी वाजवणं हे कधी निर्माण झालं सांगते मी तुम्हाला. एका टाळी वाजवल्यामुळे आपल्या पंजामध्ये म्हणजे दोन्ही पंजांमध्ये मिळून हाताच्या
ज्या पद्धतीचे पॉइंट्स असतात ते आपल्या संपूर्ण शरीराचे पॉइंट्स असतात, आणि आपण ज्या पद्धतीने खूप छान आनंदाने टाळ्या वाजवू, टाळ्या पिटणं असं ज्याला म्हणतात ना, ते खरी फ्रेज आहे. लहान मुलं बघा अत्यंत दिलखुलासपणे टाळ्या वाजवतात. ते असं विचार नाही करत की आपल्याला काही आपल्याला विधिनिषेध आहे, आपण कुठल्या जागी आहोत, आपण काय करतोय, असं फार विचार नाही करत ती मुलं. त्यामुळे त्यांचा इनोसन्स टिकून राहतो. बघा म्हणजे क्षणभरापूर्वी चापट मारलेलं तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा समजा लहान असेल, आता ते पटकन विसरून निरागस हसून जेव्हा तुमच्याजवळ येतं ना, तेव्हा तुम्हाला काय फिलिंग निर्माण होतं सांगा. मग आपण मोठं झाल्यानंतर हा गुण का गमावतोय. रोहिणी चितळे म्हणतात की नॉन कॉपरेशन अँड सेल्फिशनेस इज ॲक्च्युली नीडेड टू डिसअपियर फ्रॉम अचिव्हिंग हॅपीनेस. बरोबर आहे रोहिणी, खूप सुरेख बोललाय तुम्ही, छानच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वतःला प्रसन्न करण्यासाठी पण आपण खूप छान दिलखुलास वागायचं असतं, बोलायचं असतं, याची ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होईल आणि शरीरामधल्या व्याधी हळूहळू निर्दिसनाशा होतील तेव्हा पटेल. अत्यंत वेगळ्या पद्धतीने आपण सेल्फ टॉक करत असतो. सकाळी आपला कोणी अपमान केला असेल, अगदी रिक्षावाल्यांनी जर अपमान केला असेल ना आपला सुट्ट्या पैशांवरून, तरी दिवसभर आपण धुमसत राहतो आणि मग दिवसभर तो मूड तसाच कायम ठेवून प्रयत्नही करत नाही आपण त्या मूडमधून बाहेर यायचा, आणि जो समोर येईल त्याच्या अंगावर आपण ओरडत बसतो. आपली इमेज खराब, आपलं काम खराब, समोरच्या माणसांनी पण आपल्याला मनातल्या मनात खूप काही निंदा केलेली असेल तर त्याच्या निगेटिव्हिटीचा सुद्धा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर एवढे दमतो आपण आणि असं वाटतं की काय केलं मी आज दिवसभर, पण मी एवढा का थकलोय. रिस्पेक्ट, मान, मरातब, आपण ज्या मोठ्या मोठ्या शब्द वापरतो, मला सांगाल तुम्ही तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता विभागामध्ये सकाळी तुमच्याकडे कोणी स्त्री येत असेल किंवा पुरुषही येत असेल तिला अहो म्हणता, रिक्षावाल्यांना अहो म्हणता, पाणीपुरीवाला असतो तुमचा नॉर्मली तो पुरुष असतो अहो म्हणता त्याला, वेगवेगळ्या ठिकाणी पिऊन्स असतात आपण ज्या ऑफिसेसमध्ये कामांना जातो किंवा बँकांमध्ये जातो त्यांना अहो म्हणता का तू तडाकनी बोलता. मी परवा एका रिक्षावाल्याच्या अंगावरती एका पॅसेंजरला ओरडलेलं बघितलं की तू छुट्टे पैसे क्यू नाही रखता. माझ्या तोंडातून कधीही रिक्षावाले, कारण असंही ते 5 मिनिटासाठी आपल्या सहवासात आलेले असतात, तू तडाकनी आपण बोलू नाही शकत. आणि मग जर आपण असं समाजातल्या या पद्धतीच्या गॅस आपल्याला सिलेंडर आणून देणारा आपला जो असतो ना कामगार त्याला आपण अहो म्हणतो का, त्याला तू कितने वजे आने वाला था असं आपण त्याच्या अंगावर ओरडतो, किती म्हातारा असेल किंवा तरुण असेल. सो वी नीड टू चेंज आर ॲटिट्यूड ऑल्सो. मला मान दिला नाही, मला चांगलं मानाने बोललं नाही असं जेव्हा तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता तेव्हा तुम्ही समाजातल्या कुठल्या तरी एका वर्गाचा अपमान नकळत का होईना, जाणून बुजून नाही अगदी पण नकळत करताय. स्वतःमध्ये अहो म्हणण्याची सवय डेव्हलप करायला 2 दिवसाच्या वर पण दिवस लागणार नाहीत, आय प्रॉमिस. रेवती म्हणतायत की वी हॅव टू चेंज अवर सेल्फ फर्स्ट अँड देन ट्राय टू, करेक्ट करेक्ट आहे रेवती, या व्यतिरिक्त गाभाच नाही आहे विषयाचा. अगं प्रेरणा साल्वत बर्डे तुमचं स्वागत, तुम्हालाही काही इनपुट्स द्यायचे असेल ते देऊ शकता. पूजा, हाय पूजा, पूजा मराठे, मेघा माचवे, खूप माझी जुनी मैत्रीण आहे पण आमचं नुसतंच हाय बायवरतीच राहिलं आहे, कधी असे ॲक्च्युअल संवाद झाले नाही आहेत. पण पूजा मला नोंद असते हां तुमच्या लाईक्सची आणि तुमच्या प्रतिक्रियांची. मी तर काका काकू म्हणूनच सुरुवात करते बोलायला, करेक्ट पूजा, वी कॅन डू दॅट ना, इट इज अ सिम्पलेस्ट वे टू ऑनर अ पर्सन. प्रियदर्शनी हिंगे, मनाला ही सवय कशी लावली, हां मनाला सवय अशी लावली की ज्या क्षणी मी माझ्या अपमानांची उजळणी केली. थोडंसं कसं आहे प्रियदर्शनी, पुन्हा आपला विषय शिबिराकडे जातो, कारण काल म्हटलं मी तसं की शिबिराला गेल्यानंतर एक सिलॅबस येतं तुमच्या हाती. मग सुरुवातीला तुम्हाला एखादा कठीण गणित शिकवताना स्टेप्स शिकवल्या जातात आणि मग नंतर तशा पद्धतीची गणितं तुम्ही अगदी सहज हातावेगळी करता, कारण त्याच्यातल्या स्टेप्स तुम्हाला तुमच्याकडून त्या पाठ करून घेतल्या जातात. तसं शिबिराचं आहे. शिबिरामध्ये ह्याच्याबद्दल कॅथार्सिस म्हणून एक खूप सुंदर एक्सरसाइज मी घेते की तुमचे केलेले अपमान तुम्ही आठवा, आणि ते जेव्हा जेव्हा आठवाल तेव्हा तेव्हा एक सायमल्टेनियसली एक आठवा की तुम्ही कोणाकोणाचे आतापर्यंत रागाच्या भरात अपमान केले. अशा पद्धतीने ही सवय मनाला लागू शकते प्रियदर्शनी. खूप डिटेल मी शिबिरांमध्ये बोलतेच. उद्या 30 सप्टेंबरला माझं वसईला शिबिर आहे. आम्ही 15 जण जातोय स्वतःच्या वृत्तींवर काम करायला, सो वी विल बी डुईंग दॅट. रोहिणी म्हणताय शेअरिंग एव्हरी मुवमेंट इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट टू कंट्रोल द मूड्स फॉर इनर स्ट्रेंथ फॉर पीस. बरोबर आहे रोहिणी, खूप छान बोलताय. प्राजू अल्लाट, सायली कुलकर्णी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी. प्रेझेंट मोमेंटमध्ये राहण्यासाठी स्वतःला एक छान सवय करायला लागते. बनी उबाले, तुमचं पण मी स्वागत करते. प्रेझेंट मुवमेंट म्हणजे आत्ता मी जर तुमच्याशी बोलते की नाही, आता बघा साधा आत्ताच घेऊया. तुम्ही आत्ता माझ्याशी बोलताना ॲक्च्युअल तुमच्या मनामध्ये काय चालू आहे खरं मला सांगा, पटकन सांगा, कुणीतरी सांगा, म्हणजे मी तुम्हाला इथल्या इथे एक्सरसाइज देते.
प्रियदर्शनी तुझ्या मनात आत्ता नक्की काय चालू आहे, पटकन न विचार करता, न मॅन्युप्युलेट करता, न बदलता सांग बघू प्रामाणिकपणे आत्ता काय चालू आहे विचार. तुझ्या मनामध्ये कदाचित हा विचार चालू आहे की नेक्स्ट लाईव्ह मी कुठलं घेऊ. म्हणजे संगीता शेंबेकर तुझ्याशी हिल टू डील या विषयावर बोलत असताना, तू त्यांना प्रश्न विचारत असताना सुद्धा तुझ्या मनामध्ये अजून एक सायमल्टेनियस वेगळा विचार चालू आहे, बरोबर आहे. सो दॅट कन्क्लूड्स की यू आर ॲब्सोल्युटली नॉट इन द प्रेझेंट मोमेंट, कारण जबाबदारी आहे. मी कुठे म्हणते की ते चुकीचं आहे, पण त्याच्यामुळे झालं काय की आत्ताच्या माझ्या ह्या मोमेंटचा 100% आनंद गमावला. महेंद्र शिंदे तुमचं स्वागत. तुम्ही म्हणताय की जीवन अनमोल आहे, हे आपण खूप चांगलं समजून सांगता. जीवन अनमोल आहे आणि तुम्ही अनमोल आहात. जीवन अनमोल आहेच, पण जीवन कुठपर्यंत, तुम्ही असेपर्यंत ना. आपण देह सोडल्यानंतर आपल्याला काय आहे, पुढचा प्रवास आहे जो की माहीत नाही आहे, पण त्या प्रवासाबद्दल काहीतरी विचार करून ठेवायला लागतो. प्रियदर्शनी किती अवघड आहे हे, हा विचार सुरू आहे का तुझ्या मनामध्ये? बघ ना, म्हणजे मी तेच सांगायचा प्रयत्न करते प्रियदर्शनी, दिस इज सो ह्युमन अँड सो नॉर्मल, बट स्टील वी नीड टू कंट्रोल इट. म्हणजे मी तुला साधं सांगू का, मी तुला सांगते की हवा तुझ्या दोन हातांमध्ये पकड, आणि तू मला म्हणशील की तू वेडी वगैरे आहेस का संगीता, हवा कशी पकडता येईल? पण ही हवा पकडता येणं शक्य आहे याची गमतीशीर एव्हिडन्सेस जेव्हा आपल्या लक्षात येतात ना प्रियदर्शनी, तेव्हा खूप मजा यायला सुरुवात होते, बिलीव्ह मी. चल मी आजपासून तुला एक एक्सरसाइज देते, डोळे मिटायचे जेव्हा केव्हा आपल्या मनात विचारांची गर्दी होईल. आणि आत्ता आपण कुठे आहोत, आत्ता आपण काय कपडे घातलेत, आत्ता आपण चपला घातल्यात की नाही घातल्यात, आत्ता आपण काय विषयामध्ये सामील आहोत, म्हणजे गृहिणी असेल आणि ती स्वयंपाक गरम करत असेल सकाळचा आणि वाढत असेल कुणाला तरी, तर तिने त्या मोमेंटमध्ये राहायचं आहे. संध्याकाळी आता मी काय करू, संध्याकाळी येताना माझा नवरा आल्यानंतर मी काय बोलणार आहे, किंवा रात्री मी कसं फोन करून कोणाशी तरी भांडणार आहे, हे सगळे विचार करायचे नाहीत. यू नीड टू एडिट. सी, वी नीड टू बी अ व्हेरी गुड एडिटर ऑफ अवर लाईफ, अवर डे टू डे. चल मी तर तुला म्हणते की प्रियदर्शनी एक दिवसाचा सिलेबस उद्या पुरतं मला एक प्रॉमिस करशील, ओनली फॉर वन डे, की उद्या तुझ्या समोर येणाऱ्या सगळ्या समस्यांबद्दलच तू फक्त विचार करशील. राधिका पाटील, हाय, वेलकम यू ऑन दिस लाईव्ह. श्रुती शिरगुरकर, हाय, वेलकम श्रुती. मला उद्यापर्यंतचा एक प्रॉमिस द्या आजपासून, म्हणजे आत्ता ह्या लाईव्ह संपल्यानंतर, की तेवढेच विचार कराल जेवढे तुम्हाला आत्ताच्या ह्या दोन दिवसात अपेक्षित आहे. म्हणजे परवाचा पण विचार नाही हा करायचा, याच्यासाठी साधना लागेल की परवा मला बँकेत जाऊन एक काम करायचं आहे, तर लगेच मी ते एडिट करणार मनात आल्यानंतर. मनात येऊ दे, मनात येणं गुन्हा नाही, पण मनात आल्यानंतर पण तुम्ही काय करता हा विचार महत्त्वाचा आहे. एडिटिंग शुड गो ऑन कंटिन्युअसली. जसं मी आत्ता विचारच करत नाही आहे की माझं हे लाईव्ह चालू असताना काय घडेल, मी तुम्ही तो हा माझ्या समोरचा फोनचा स्क्रीन, प्रियदर्शनी आत्ताचा तुझा रिसेंट मेसेज, येस नक्की वाला, आणि तू आणि मी, बस दिस इज द मोमेंट आय एम लिव्हिंग राईट नाऊ. मला काहीही माहीत नाही की लाईव्ह संपल्यानंतर माझ्या आयुष्यात काय होणार आहे. सो दिस इज द ब्युटिफुल वे टू लिव्ह. प्राजू अल्लाट म्हणतात मला रुलिंग मॅनेजमेंटचा खूप राग येतो, मग मूड खराब होतो, बरोबर आहे. पण रुलिंग मॅनेजमेंट का करतायत ऑफिसमध्ये, जर ते करत असतील प्राजू, तर ते आवश्यक नाही आहे का? हे बघा, जिथे जे आवश्यक आहे तिथे ते होऊ दे. तुमच्यापर्यंत जेवढं आलंय तेवढंच तुम्ही घ्या. तुम्ही तुमचा सिलेबस ओळखा, लोकांचा सिलेबस करू नका. मी परत एकदा परवाच्या 10वीच्या पेपरची उदाहरण परत एकदा देते. तुमचा 10वीचा पेपर तुम्ही सोडवला होता का, कॉपी केली होती का लोकांच्या पेपर्समध्ये डोकावून डोकावून हे लिहिलं आहे? प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाशी तरी बोला, माझ्याकडे इथे तुम्ही लिहिणार नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, मग ऑटोमॅटिकली लक्षात येईल की हो मी कॉपी केली होती. गडबड आहे ना. बघा म्हणजे मी किती पवित्र, मी किती आत्मा अगदी असुंदर, मी कसा कोणाला कधी एका शब्दाने काही खोटं, बाई खोटं मी कधी असं नसतं हो. आपण सगळ्यांनी सगळं केलं आहे आणि सगळ्यांनी सगळं करणं हेच खूप ह्युमन आहे. मगाशी एक गमतीशीर प्रकार घडला माझ्याकडे, तो मी अगदी तुम्हाला सहज बोलता बोलता सांगते. स्वयंपाकघराच्या खिडकीतून बराच वेळ तिकडे कोणाचा वावर नव्हता म्हणून एक कबूतर आलं. तुम्हाला कबुतरांची एक सवय आहे, ती तुम्ही ऑब्झर्व करा आता या लाईव्ह नंतर, कदाचित माहिती पण असेल किंवा ऑब्झर्व केली पण असेल. त्यांना येण्याचा मार्ग कळतो पण जाण्याचा कळत नाही, म्हणजे ते येतात आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या खोलीमध्ये ते बागडतात. पण ज्या क्षणी त्यांना माणसाची किंवा संकटाची त्यांच्यासाठी चाहूल लागते, त्या क्षणी आलेल्या मार्गातून ते परत कधीही न जाता अत्यंत भेदरून, अतिशय कन्फ्यूज होऊन ते त्या रूमच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये जातात जिकडे खिडकी नसते. लक्षात घ्या, ही बुद्धीचा प्रांत आहे. त्यांना अदरवाईज सगळं दिलंय, जीवन दिलंय, भूक दिली आहे, सगळं दिलंय त्यांना, वृत्ती दिल्या आहेत, चांगलं वाईटाची जाण दिली आहे, संकटाची चाहूल झाल्यानंतर काय करायचं त्याची बुद्धी दिली आहे, पण त्यांना स्मरणशक्ती नाही.
आपण कुठल्या मार्गाने आलो होते ते 2 मिनिटात विसरतात. शॉर्ट टर्म मेमरी लॉस आपला नाही आहे, त्यामुळे आपला एक तोटा असा आहे की आपल्याला 4 वर्षापूर्वीचा झालेला अपमानसुद्धा आज तेवढ्याच प्रकर्षाने आठवतो. अनफॉर्च्युनेटली आपण तो एपिसोडिक रिपीट करत राहतो. रिपीट एपिसोड बघताना सिरियल्सचे तसं, त्यामुळे परत परत त्याचा गुणाकार होतो सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि आपल्या वृत्ती खराब होतात हे लक्षात येत नाही. बरं, 4 वर्षापूर्वी ती बाई मला असं बोलली किंवा तो बुवा मला असं बोलला, आता मी फॉरगिव्ह करतो कारण आता ते मला आठवायचं नाही आहे, हा दृष्टिकोन असणं आवश्यक नाही आहे का? सो ऑन दिस ब्युटिफुल नोट मी आज लवकर कन्क्ल्यूड करणार आहे माझं लाईव्ह. हा विषय समजलाय तुम्हाला? आता तुम्ही इथे खाली आपापसात बोललात तरी मज्जा येईल तुम्हाला. हवं तर मला टॅग करून बोला किंवा प्रियदर्शनीला टॅग करा. उद्या 30 सप्टेंबरला मी पहाटे लवकर उठून वसईला एक 16 माणसांचं शिबिर नेते आहे. त्याच्यामध्ये हील टू डील याच अंतर्गत पास लाईफ रिग्रेशन या अतिशय सुंदर अप्रतिम अशा स्वउपचार संजीवनीच्या थेरपीच्या मार्फत त्याच्या मदतीने आम्ही 16 जणं एक खूप सुंदर विषय कव्हर करणार. स्वतःच्या स्वभावाचं निरीक्षण करणार, स्वतःच्या वृत्तींना बदलण्याची थोडीशी स्वीकृती आणणार स्वतःमध्ये, आणि एक खूप सुंदर आपल्या स्वतःवर आपल्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींवरती उपचार करण्याची संजीवनी शोधणार आहोत. ती गवसणार आहे आम्हाला या संकल्पानी. मला तुमच्या सगळ्यांच्या पण शुभेच्छा त्यासाठी हव्यात. आय नीड ऑल ब्लेसिंग्स फॉर टुमॉरोज अमेझिंग वर्कशॉप बेस्ड ऑन पास्ट लाईफ रिग्रेशन हिलिंग थेरपी, जे मी उद्या वसईला रोहिणी कृषी पर्यटन ह्या अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा अमेझिंग रिसॉर्टमध्ये घेते आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपली स्वीकृती वाढते म्हणून असे विषय आपण तिकडे जाऊन शिकून घ्यायचे हे खूप एक चांगली संकल्पना राबवते. मला शुभेच्छा द्या. आपले काल उद्याचे बाईट्स थोडेसे मी तिकडून टाकीन. जर तिकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर कदाचित आमच्या सगळ्या टीमला भेटवण्यासाठी सुद्धा प्रियदर्शनी मी मॅक्स वुमनवरती लाईव्ह करू शकणार आहे. सो यू कॅन सी आर फेसेस आर थिंग्ज विच आर गोईंग ऑन. आणि उद्या दिवसभराचं तिकडे एक शूटिंग चालणार आहे ज्याची डॉक्युमेंटरी काही दिवसातच मी सगळ्यांच्या अधिक माहितीसाठी बनवते आहे. सो आय नीड ऑल विशेस अँड ऑल ब्लेसिंग्स फ्रॉम ऑल ऑफ यू वंडरफुल व्ह्युअर्स. आता बघणारे आणि नंतर बघणारे सुद्धा तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला पण अतिशय निरोगी आणि खूप सुंदर सुदृढ असं आयुष्य लाभो. कुणालाही कुठलेही मानसिक आणि शारीरिक व्याधी न हो ही माझी जगन्नियंत्याकडे प्रार्थना. अँड ऑल द एनर्जीज पॉझिटिव्ह एनर्जीज शुड हेल्प यू आउट. ऑल निगेटिव्ह एनर्जीज विल बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू पॉझिटिव्ह एनर्जीज हे लक्षात घ्या. स्वतःच्या रागावर नियंत्रण करा, मनाचा रुक्षपणा सोडून द्या, मन मोकळं वागा, बोला, लिहा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, सो डू टेक अ व्हेरी गुड केअर ऑफ युअरसेल्फ. अँड जाता जाता एवढंच सांगेन की हसते हसते कट जाए रस्ते, जिंदगी यू ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. सो गुड बाय.